गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, आपण व्याकरण कृती बघत होतो. पाठ क्रमांक 14 फुलपाखरे या पाठाची व्याकरण कृती आपली सुरू. त्यामध्ये आपण अलंकार, समास, सामासिक शब्द, शब्दांचा विग्रह हे सगळं बघितलेलं होतं. त्यानंतरच्या व्याकरण पोर्शन मध्ये आलेलं आहे आपलं पुढील वाक्यातील प्रश्न क्रमांक आहे 4. पुढील वाक्यातील अधोरेखित केलेल्या अव्ययांचा प्रकार ओळखा. वाक्य दिलेले आणि वाक्यामध्ये अव्यय आहे ते अधोरेखांकित केलेले आहे, अंडरलाईन केलेले आहे, त्या अव्ययाचा प्रकार कुठला आहे हे आपल्याला सांगायचं. पहिलं वाक्य आहे, सतीश वारंवार आजारी पडतो. आता वारंवार हा शब्द अंडरलाईन केलेला आहे, अधोरेखांकित केलेला आहे. तर वारंवार म्हणजे क्रिया विशेषण अव्यय. सतीश वारंवार आजारी पडतो म्हणजे क्रिया दाखवली गेलेली आहे, कधी पडतो तर वारंवार, प्रत्येक वेळेला तो आजारी पडतो. म्हणून वारंवार हा शब्द काय आहे, क्रिया विशेषण अव्यय. प्रश्न क्रमांक 4, वारंवार क्रिया विशेषण अव्यय. दुसरा वाक्य आहे, रस्त्यावर. दुसरं वाक्य आहे, रस्त्यावर वाहनांची दुर्दपा गर्दी होती. आणि रस्त्यावर या शब्दामध्ये वर या शब्द अधोरेखांकित केले. आता वर हा शब्द आहे शब्दयोगी अव्यय. वर शब्दयोगी अव्यय. त्यानंतर नंबर 3, तिसरा प्रश्न आहे, आई सकाळी लवकर उठते कारण तिला आज गावी जायचे होते. कारण या हा शब्द अधोरेखांकित केलेला आहे. कारण आहे उभयान्वयी अव्यय, कारण दोन वाक्य जोडली गेली आहे. कारण उभयान्वयी अव्यय. त्यानंतरच वाक्य आहे, शाबास तू खूप छान खेळलास. शाबास हा शब्द अधोरेखांकित केलेला आहे. शाबास हा आहे केवळ प्रयोगी अव्यय. शाबास केवल प्रयोगी अव्यय. अव्यय ओळखा, वारंवार क्रिया विशेषण अव्यय, वर शब्दयोगी अव्यय, कारण उभयान्वयी अव्यय आणि शाबास केवळ प्रयोगी अव्यय. अव्यय लिहून घ्या. त्यानंतरचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5, तक्ता पूर्ण करा. तक्त्यामध्ये एक वचन आणि अनेक वचन दिलेले. आता एक वचन मध्ये शब्द आहे पीक. प्रश्न क्रमांक 5, तक्ता पूर्ण करा. एक वचन आणि हे अनेक वचन.
आता पहला शब्द दिले आहे, पहला है पी, एक वचन दिलेलं आहे पी, त्याचं अनेक वचन होतं पिके। त्यानंतर दुसरा शब्द आहे गालीचा, गालीचा अनेक वचन झाला गालीचे। त्यानंतर नंबर तीन आहे संकट, संकट अनेक वचन संकटे। लास्ट पुलवापरू, पुलवापरू अनेक वचन पुलवापरे, पुलवापरे एक वचन आणि अनेक वचन अपन लिहून घेतले। तुम्हाला लिहायचे एक वचन पी, अनेक वचन पीके, गालीचा गालीचे, संकट संकटे, फुलपाखरू फुलपाखरे। त्यानंतर आहे नंबर तीन शब्द संपत्ती, त्यानंतरचा प्रश्न आहे आपला शब्द संपत्ती। आता शब्द संपत्ती मध्ये काय करायचं, व्याकरण कृती मधलं हे शब्द संपत्ती, शब्द संपत्ती मध्ये विशेषण व विशेष्य, विशेषणे व विशेष्य यांच्या जोड्या लावतो। विशेषण दिलेले आपल्याला नाचरे, विशेषणे आहे नाचरे, नाचरे। दुसरा आहे आंबट, नंबर दोन आहे आंबर। तीन आहे लांबर, लांबर। आणि चार आहे खिलाडू, हे झाले विशेषण। आणि आता नेक्स्ट आहे विशेष्य, विशेष्य दिलेले आपल्याला चेहरा, वृत्ती, तोंड आणि ओळ, ओळे। आता विशेषणे लिहिलेले आहे आपल्याला विशेष, विशेषणे आणि विशेष यांच्या जोड्या जोडायचे, जोड्या लावायच्या आहे। तर नाचरे काय होणार, विशेष्य मधलं ओढे, विशेष्य नाचरे ओढे, आंबर आंबर तो, लांबर चेहरा, खिलाडी वृत्ती। आलं लक्षात, विशेषण आणि विशेष्यांच्या जोड्या लावलेल्या आहेत, नाचरे ओढे, आंबट टोन, लांबट चेहरा आणि खिलाडू वृत्ती। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक दोन, पुढील शब्द कोड्यांमध्ये, प्रश्न नीट समजून घ्या, पुढील शब्द कोड्यांमध्ये नामे, सर्वनाम, विशेषण व क्रियापद लपली आहे, ती शोधा व दिलेल्या तक्त्यात भरा। पूर्ण तक्ता तुम्हाला दिलेला आहे र अ न या पी ई ता, अशा प्रकारे हा पूर्ण तक्ता लिहिलेला आहे आणि तक्त्यात पूर्ण 12 खडी लिहिली। या 12 खडीमध्ये काही सर्वनाम लपवलेले आहे, काही विशेषणे आहे, काही क्रियापद आहे। नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद हे संपूर्ण शब्दांच्या जाती आहेत चार, नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद 7th स्टँडर्ड मध्ये आपण बघितलेले आहे। तर या तक्त्यामध्ये तुम्हाला शोधायचे नाम कुठली आहे, सर्वनाम कुठली आहे, विशेषण कोणती व क्रियापद कोणती, हा प्रश्न तुमच्यासाठी होमवर्क। बघा तुम्हाला तक्ता कसा करायचा आहे।
12 कडीवरून तुम्हाला नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद चार ही लिहायचे उत्तरामध्ये तक्ता काढायचा आहे फर्स्ट नाम या बॉक्स मध्ये सगळे नाव राहतील सेकंड आहे सर्वनाम नंबर तीन है विशेषणे आणि नंबर चार है क्रियापद नंबर चार है क्रियापद आला लक्षात सगळ्यांना प्रश्न क्रमांक दोन लक्षात आलेले आहे सगळ्यांना काय करायचे आहे एक तक्ता आपल्याला दिलेला आहे त्या तक्त्यामध्ये सगळी 12 फळी लिहून दिलेली आहे आणि त्या 12 फळी मधून नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद तयार होत आहे ही लपलेली आहे त्या तक्त्यामध्ये या तक्त्यामधून तुम्हाला नाम लिहायचे आहे सर्वनाम लिहायचे विशेषण आणि क्रियापद जसं एक सांगते मी याच्यात बघा रमेश पहिल्या बॉक्स मध्ये आहे रमेश हे झालं आपलं नाम आता किती आहे ते तुम्हाला शोधायचे सेकंड आहे सर्वनामे इथे लपलेलं आहे बघा त्याला रमेशच्याच बॉक्स मध्ये सगळ्यात खाली आहे त्याला त्यानंतर आहे विशेषणे तर विशेषणे पहा रमेशच्या खालती रमेश जिथून आपण त्या बॉक्स मधून तयार केला त्याच्याच खाली सुंदर शब्द लिहिलेला आहे खालोखाल तो विशेषण झालं सुंदर आणि आता आहे क्रियापद तर क्रियापद इथे आहे राहणे क्रियापद कुठे आहे राहणे तिसऱ्या बॉक्स मध्ये पहा जिथे न हा लिहिलेली 12 फळी आहे ते न हा शब्द लिहिलेला आहे तेव्हा सगळ्यात खाली राहणे हे झालं क्रियापद अशा पद्धतीने तुम्हाला तक्ता पूर्ण करायचा आहे त्याच्या समोर नामे लिहा त्याच्या समोर सर्वनामे लिहा याच्या समोर विशेषणे लिहा आणि याच्या समोर क्रियापद लिहा आलं लक्षात सगळ्यांना हे होमवर्क म्हणून तुम्हाला स्वतः करायचे आहे त्यानंतर नंबर तीन पणा हा प्रत्यय असलेले पाठातील दोन शब्द लिहा ज्या शब्दाला पणा लागलेला हे दोन शब्द आपल्याला आपल्या पाठातून शोधायचे त्यामध्ये आलेले नाजूकपणा कोणताही नाजूकपणा बॉक्स मध्ये लिहायची आहे आणि दुसरा आहे शोषितपणा दुसरा आहे शोषितपणा पहिलं फर्स्ट नाजूकपणा आणि सेकंड शोषितपणा त्यानंतर आहे नंबर चार सौंदर्यासारखे चार शब्द लिहा नंतर आहे सौंदर्यासारखे चार शब्द लिहा धैर्य फर्स्ट धैर्य सेकंड शौर्य त्यानंतर थर्ड कौर्य मौर्य
आलं लक्षात औदार्य चार शब्द लिहायचे पांच म्हणून दिलेली आहे आणि तुम्हाला जर अजून एक असेल तर ती तू म्हणून देऊ शकतो. ठीक आहे. धैर्य शौर्य कौर्य मौर्य औदार्य. फिफ्थ क्वेश्चन विरुद्धार्थी शब्द लिहा. मरगळ मरगळ विरुद्धार्थी उत्साह. मरगळ विरुद्धार्थी काय उत्साह. प्रश्न क्रमांक पांच मरगळ उत्साह. त्यानंतर आहे स्वास्थ्य. अस्वास्थ्य अस्वास्थ्य. राग नाजूक. आस्था अनास्था. साह्य असाह्य. विचार अविचार. आता है प्रश्न क्रमांक सात. विरुद्धार्थी शब्द आपण लिहून घेतलेले आहे मरगळ उत्साह स्वास्थ्य अस्वास्थ्य राग नाजूक आस्था अनास्था साह्य असाह्य आणि विचार अविचार. नंतरचा प्रश्न आहे दायक. दायक प्रत्यय असलेले पाठातील तीन शब्द लिहा. पाठ वाचला की नक्कीच तुम्हाला ते शब्द सापडतील. जसं आपण पणा प्रत्यय लावलेले शब्द शोधले होते नाजूकपणा सुशिकपणा त्याचप्रमाणे दायक प्रत्यय असलेले पाठातील तीन शब्द तुम्हाला शोधायचे आहे. सुखदायक असेल जेही शब्द असेल ते लिहायचे. त्यानंतर आहे लेखन नियमानुसार लेखन. अचूक शब्द लिहा. चैतन्य हे जे अचूक शब्द आहेत ते सुद्धा आपल्या पाठात आहे. है ना ते सुद्धा आपण पाठात वाचलेले आहे. त्याची वेलांटी रस्व दीर्घ उकार हे सगळं बघून तुम्हाला ती शब्द लिहायचे. फर्स्ट आहे चैतन्य. सेकंड आहे स्फूर्ती. थर्ड बहुरंगी आणि फोर्थ आयुष्य. ही अचूक शब्द तुम्हाला लिहायचे. वेलांटी उकार रस्व दीर्घ पूर्ण बघायचं आणि चार शब्द लिहायचे. नेक्स्ट क्वेश्चन आहे पुढील वाक्य लेखन नियमानुसार. लेखन नियमानुसार लिहिणार म्हणजे या वाक्यामध्ये सुद्धा कुठे वेलांटी उकार रस्व दीर्घ याच्यात चुका केलेल्या आहेत त्या व्यवस्थित करायच्या. कळलं. अचूक शब्दामध्ये चार शब्द दिलेले आहेत चार पैकी जो बरोबर आहे तो शब्द लिहायचा. आलं लक्षात. फर्स्ट क्वेश्चन नंबर फोर मधला पहिला जो अचूक शब्द लिहा म्हणजे चार शब्द दिले त्या चार शब्दामधला जो व्यवस्थित असेल जो बरोबर असेल तो लिहायचा. तर सेकंड क्वेश्चन आहे पुढील वाक्य लेखन नियमानुसार म्हणजे जे वाक्य लिहिलंय बुद्धीने मनुष्याची जीवन बहारीचे बनले पाहिजे. यामध्ये जीवन शब्दामध्ये रस्व जी केलेला आहे बुद्धीने मध्ये बदल केलेला आहे ते शब्द व्यवस्थित लिहायचे. बघा हे वाक्य मी लिहून घेते आहे. फर्स्ट बुद्धी नेहमी डायरेक्टली उत्तर लिहिते. बघा बुद्धी बुद्धीने मनुष्याचे जीवन मनुष्याचे जीवन बहारीचे बनले पाहिजे. बहारीचे बनले पाहिजे.
ज्या शब्दाखाली अंडरलाइन केलेली आहे त्या शब्दामध्ये वेलेंटी उकार ह्रस्व दीर्घ याच्यामध्ये चुका केलेल्या होत्या त्या आपल्याला दुरुस्त करायच्या होत्या आणि या दोन्ही शब्द आपण दुरुस्त करून घेतलेले आहे. कळलं? त्यानंतर आहे नंबर दोन. बहुरीची शब्द मध्ये पण नंबर दोन आहे आनंदाची. मी प्रवासात होतो प्रकृती बरी होती. मी रस्व काढलेला आपण दीर्घ काढायचे. मी प्रवासात होतो प्रकृती बरी नव्हती. प्रकृती बरी नव्हती. अशा पद्धतीने ही वाक्य आपल्याला लेखन नियमानुसार लिहायची आहे. उतरवून घ्या. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच विरामचिन्हे. पुढील वाक्यातील विरामचिन्हे ओळखा. तर पहिलं आहे अडचणी संकटे. अडचणी कॉमा रोग कॉमा संकटे. ही काही कायमची नसतात ना. प्रश्नार्थक या वाक्यामध्ये कुठल्या कुठल्या चिन्हांचा वापर केलेला आहे? तर अडचणी रोग यानंतर या शब्दाच्या नंतर म्हणजे अडचणी नंतर रोग नंतर कोणत्या विरामचिन्हाचा वापर केलेला आहे? स्वल्प विराम. स्वल्प विराम आणि सेकंड आहे प्रश्नार्थक चिन्ह. प्रश्नचिन्ह सेकंड आहे प्रश्नचिन्ह. वाक्यात ज्या चिन्हांचा वापर केलेला आहे ते चिन्ह लिहायचे दाखवायचे त्या चिन्हांची नाव लिहायची. त्यानंतर आहे आनंदाची कारंजी येथे ठुई ठुई उडत होती. ठुई ठुई या शब्दासमोर छोटीशी डॅश दिली तर छोट्याशा डॅशला काय म्हणतात? संयोग चिन्ह. संयोग चिन्ह आणि शेवटी पूर्णविराम. वाक्य संपल्यानंतर काय होतात? पूर्णविराम. आता लास्ट क्वेश्चन वाक्य प्रचार. योग्य अर्थाची निवड करा. समरस होणे आहे एकरूप होणे. सेकंड आहे आनंद होणे. तर याचं उत्तर आहे एकरूप होणे. त्यानंतर भांबावून जाणे गोंधळून जाणे वाट चुकणे गोंधळून जाणे निरोप घेणे कानात सांगणे निघून जाणे निरोप घेणे निघून जाणे. शब्द तुम्हाला सगळे लिहायचे. समरस होणे एकरूप होणे भांबावून जाणे गोंधळून जाणे आणि निरोप घेणे निघून जाणे. इथे आपलं फुलपाखरू या पाठातील संपूर्ण कृती पूर्ण होते आहे. त्यानंतर नेक्स्ट जी पोयम आहे आळाशी. आळाशी पोयम नेक्स्ट. ओके बाय.